नमस्कार, मी आशिष जाधव, झी 24 आमने सामने मध्ये तुमचं स्वागत आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. आज सुप्रीम कोर्टानं तसा निर्णय दिलेला आहे, त्यामुळं इथून पुढं जेवढे म्हणून FIR या प्रकरणामध्ये आहेत किंवा येतील, या सर्वांची एकत्रित चौकशी म्हणा किंवा तपास म्हणा हा सीबीआयकडनं होणार आहे. पण यामध्ये राजकारण आहे का? ज्या पद्धतीनं आज दिवसभरात प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्यावरून, खास करून राजकीय प्रतिक्रिया, त्यावरून असं दिसतंय की बिहारची निवडणूक एकीकडं आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार आज उद्या कोसळेल ही शक्यता एकीकडं, या दोन बाबींवरती हा तपास इथून पुढचा काही काळ खेळता राहील. खेळता राहील म्हणजे काय? तर 2.5-3 महिन्याच्या अंतरात बिहारची निवडणूक आहे. सीबीआयला कुठलीही कालमर्यादा चौकशीची दिल्यात आलेली नाही आहे, त्यामुळे सीबीआयचा तपासही लवकर होईल हे सांगता येत नाही आहे. लवकर झाला तरी तो काय असेल हे सांगता येत नाही आहे. पण आज ज्या पद्धतीनं वक्तव्य पुढं आलेली आहे, खास करून राज्याचे गृहमंत्री आणि शिवसेनेचे दुसरे मंत्री अनिल परब यांची, त्यावरनं असं दिसतं आहे की महाविकास आघाडीमध्ये एकजूट दिसते, त्याचबरोबर भाजपला विरोधक म्हणून एकटं पाडण्याची रणनीती दिसते. या निर्णयामध्ये केंद्र सरकारकडून काहीतरी काळोबेर झालेला आहे, त्याचा फायदा भाजपनं उचललेला आहे असंही महाविकास आघाडीतल्या नेत्यांना वाटतं आहे. आणि म्हणूनच शिवसेना विरुद्ध भाजप, महाविकास आघाडी विरोधात भाजप असा सामना पुढच्या काळात महाराष्ट्रात बघायला मिळेल का, यावरच चर्चा सुरू आहे आणि आपल्यालाही त्यावरच चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आणि आमदार ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर आहेत. चर्चा सुरू करण्यापूर्वी जसं मी म्हणालो की सर्वात आधी सुप्रीम कोर्टामध्ये 11 जेव्हा निकाल बाहेर आला तेव्हा बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. ती वादग्रस्त प्रतिक्रिया होती, कारण सुप्रीम कोर्टाच्या बाहेर एखाद्या राज्याचा DGP अर्थात पोलीस महासंचालक अशा पद्धतीनं बोलतो म्हणून अनेकांनी भुवया उंचावल्या. महाराष्ट्रात तर अनेकांनी आश्चर्यसुद्धा व्यक्त केलं. त्यानंतर संध्याकाळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख बोलले, पुढे शिवसेनेचे एक ज्येष्ठ मंत्री अनिल परबसुद्धा बोलले. हे तिघही काय बोललेत बघा. मैं बहुत खुश हूँ, ये अन्याय के विरुद्ध न्याय की जीत है, ये 130 करोड़ भारतीयों के भावनाओं की जीत है. और मैं ये बता देता हूँ, माननीय सर्वोच्च न्यायालय ने जो ये फैसला दिया है उससे 130 करोड़ देश की जनता के दिल में माननीय सर्वोच्च न्यायालय के लिए जो आस्था पहले से थी वो और ज्यादा दृढ़ हुई है. लोकतंत्र में विश्वास दृढ़ हुआ है और अब लोगों के अंदर ये उम्मीद बनी है कि सुशांत सिंह राजपूत के मामले में निश्चित रूप से न्याय होगा. आणि या राज्यघटनेमध्ये जी संघराज्याची जी संकल्पना आहे किंवा फेडरल स्ट्रक्चरची जी संकल्पना आहे, त्या फेडरल स्ट्रक्चरच्या संकल्पनेबाबत सुद्धा आता जे आपले घटनातज्ञ आहेत की अनेक विचारवंत आहेत यांनी सुद्धा विचारमंथन करावं. आपल्याला माहित आहे की बिहार राज्यामध्ये पुढच्या काही काळामध्ये निवडणुका आहेत आणि हे निवडणुका लक्षात घेऊन काही पक्षाचे नेते यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्यामध्ये विरोधकांचा एकच उद्देश आहे की आदित्य ठाकरे यांचं नाव खराब करणं. ठाकरे सरकार बघा, ही त्यांची पोटदुखी आहे. त्यांना असं वाटलं होतं की आमच्याशिवाय सरकार दुसरं कोण चालवू शकत नाही. परंतु ज्या पद्धतीने ठाकरे सरकार चाललेलं आहे, ज्या पद्धतीने स्थिरतेने ते वाटचाल करतंय, त्यामुळे त्यांच्या पोटात एक पोटशूळ उठलेलं आहे आणि ह्याच्यामुळे ठाकरे सरकारवरती कुठेही बोट ठेवता येत नाही. तर ह्या प्रकरणाच्या निमित्ताने ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठी किंवा आदित्य ठाकरेला बदनाम करण्यासाठी रचलेलं हे षडयंत्र आहे. या चर्चेत आपण
सुरुवात करूया आपल्या सोबत अतुल भातकळकर आहेत. अतुल भातकळकर, अखेर भाजपला यश मिळालंय ठाकरे सरकारला घेरण्यात अशी प्रतिक्रिया ही महाराष्ट्रामध्ये उमटते आहे. या न त्या कारणाने महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा जो चंग भाजपनं बांधला होता तो आज पूर्ण झाला असं अनेकांना वाटतंय. काय वाटतंय याची मला कल्पना नाहीये, पण भारतीय जनता पार्टीला मात्र असं काही महाविकास आघाडी सरकारला घेरणं बिरणं आणि त्याच्याकरता हे सगळं कोणी केलंय असं काही भारतीय जनता पार्टीला अजिबात वाटत नाही आणि भारतीय जनता पार्टीने असं काही केलेलं नाहीये. ही वस्तुस्थिती आहे की सीबीआयची इन्क्वायरी मी स्वतः सर्वात प्रथम केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवून केली, पण त्याच्या मागचं जे कारण होती ती कारण सुप्रीम कोर्टाने आज ग्राह्य धरलेली आहेत. आणि याचं कारण असं आहे की एक अनैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर 45 दिवस उलटल्यानंतर सुद्धा मुंबई पोलिसांमधल्या या तपासाचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी FIR दाखल केला नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनी 3 तासाच्या आत हे जाहीर केलं की एक आत्महत्या आहे. मुंबई शहराचे पोलीस आयुक्त पत्रकार परिषद घेऊन हे सांगतात की सुशांत सिंग राजपूतने गुगल सर्च केलं होतं. त्याच वेळेला बिहारमध्ये जेव्हा FIR रजिस्टर झाला त्याच्यानंतर बिहार पोलिसांना सहकार्य करणं तर फार लांबची गोष्ट आहे, पण ईडीच्या तपासाला सुद्धा मुंबई पोलिसांमधल्या या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं नाही. ईडीने फोनसेट मागितला, हँडसेट मागितला तो दिला नाही. ईडीने सुशांत सिंग राजपूतचा लॅपटॉप मागितला तो मुंबई पोलिसांनी दिला नाही. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हे नोंदवलेलं आहे की तुम्ही IPS अधिकाऱ्याला क्वारंटाईन करता आणि त्याच्यामुळे संभ्रम वाढलेला आहे. आणि FIR दाखल करण्याचा अधिकार हा बिहार सरकारला, बिहार पोलिसांना आहे हे सर्वोच्च न्यायालयाने आज अपील केलेलं आहे. कारण मी आपल्या कार्यक्रमात त्या दिवशी पण सांगितलं की FIR कुठे तुम्ही नोंदवू शकता, जिकडे घटना घडते तिकडे किंवा त्या घटनेचे परिणाम जिकडे उमटतात तिकडे. आपण आपल्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग काढून बघा. आता सुशांत सिंग राजपूतचे परिवाराचे सदस्य बिहारमध्ये राहतात आणि जर का मुंबई पोलीस या संदर्भातला FIR दाखल करत नाहीये म्हणून त्यांनी तक्रार केली. आणि महाराष्ट्र सरकार कुठे गेला सर्वोच्च न्यायालयात, त्यांनी CBI ची इन्क्वायरी क्वॅश करा अशा पद्धतीची मागणी केलीच नाही. ती केवळ कोणी केली, रिया चक्रवर्तीने केली. महाराष्ट्र सरकारने कॅव्हेट दाखल केला होता. हा, कॅव्हेट दाखल केलं, कॅव्हेटला मागणी करणं नाही म्हणत. आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकार मधला हा विसंवाद आहे हे आपल्यालाही पत्रकार म्हणून मान्य करावं लागेल की या प्रकरणाची गेले 15-20 दिवस चर्चा चालू असताना NCP ने विशेषतः आणि काँग्रेसने शिवसेनेला कुठल्याही स्वरूपाचं सहकार्य केलेलं नाहीये. ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे अंतर्गत संघर्ष या महाविकास आघाडी सरकारमध्ये आहे. त्यामुळे अनिल परब म्हणतात की आम्हाला पोटदुखी, आम्हाला कसली पोटदुखी आहे. ठीक आहे, ठीक आहे. आणि अडकट जनार्दन चांदूरकर, सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप झालेले आहेत या प्रकरणामध्ये संशय निर्माण होतोय आणि म्हणूनच मग सर्वोच्च तपास यंत्रणेकडनं तपास होणं हे गरजेचं आहे. आणि ऑर्डरमध्ये सुप्रीम कोर्ट असंही म्हणतंय की जनभावनेचा आदर झाला पाहिजे. सुप्रीम कोर्ट नेहमी असं करत नाही, पण एक राम मंदिराचं प्रकरण आणि आता त्यानंतरचं हे एक प्रकरण की ज्यामध्ये सुप्रीम कोर्ट ऑर्डरमध्ये म्हणतंय की जनभावनांचा आदरही झाला पाहिजे, तर तुम्ही कसे बघताय ही ऑर्डर? आशिषजी, आपण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मला विचारला. एक तर मी पहिलं माझं ऑब्झर्वेशन देतो की आत्तापर्यंत ज्या लोकांचे आपण स्टेटमेंट्स दाखवले तर त्याच्यामध्ये त्या बिहारचे जे पोलीस अधिकारी आहेत ते अनवॉन्टेड लिस्ट स्टेटमेंट देतात. त्याने आता गृहीतच धरलं की न्याय मिळाला. अरे अजून कशात काय सुरूही नाही, ती केस पण सुरू झाली नाही. तेव्हा ही इज क्रॉसिंग द लिमिट. आता ह्या अशा लोकांच्यामुळं कायद्याचं ज्ञान नसणे, कमी असलेल्या किंवा कायद्याला जास्त हे करणाऱ्या दोन्ही बाजूच्या अधिकाऱ्यांच्याकडून हा वाद वाढत गेला. आता आपण जो महत्त्वाचा प्रश्न विचारला की अयोध्या प्रकरणानंतर हा जो निर्णय घेतला जनहिताचा, त्याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं आपल्या जजमेंटमध्ये लिहिलेलं आहे आणि ते दॅट इज आर्टिकल 142
ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज इनवोक्ड. 142 आर्टिकल जे कॉन्स्टिट्यूशनचं आहे त्याच्यामध्ये कायद्याची तरतूद नसेल किंवा कोणत्या कायद्यामध्ये ती तरतूद नसेल तेव्हा सुप्रीम कोर्टाला त्याच्यावरती निर्णय देण्याचा, ऑर्डर पास करण्याचा आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा अधिकार 142व्या कलमानं सुप्रीम कोर्टाला दिलेला आहे आणि ते कलम त्याने इन्वॉक केलेलं आहे. आणि त्यामुळं आता ते फेडरल स्ट्रक्चर वगैरे वगैरे जे आहे ते देशमुख साहेब म्हणाले की ते विधितज्ञांचं काम आहे, तर ते विधितज्ञ आणि तिथं ते लोकसभेमध्ये डिस्कस करायला पाहिजे. परंतु आता ही काळ्या दगडावरची रेग आहे की तपास हा सीबीआयकडे गेलेला आहे आणि हे जे फेडरल स्ट्रक्चरच्या विरुद्ध आहे हे जे देशमुखांचं म्हणणं आहे त्याला सुद्धा ते अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया रोहित गढी रोहित की त्यांचं एक आर्टिकल आहे आणि आय थिंक त्यांनी ते कोर्टामध्ये सांगायला बऱ्याच केसेसमध्ये ते अपिअर झाले. अर्थात ते काय ह्याची जयपूरच्या आपल्या भोपाळच्या ट्रॅजेडीची जी केस होती ती सुद्धा आर्टिकल 142 इनवोक केलेलं होतं. आणि तर नंबर कोल ब्लॉकची केस होती त्याच्यामध्ये सुद्धा आर्टिकल 142 इनवोक केलं होतं. कम्प्लीट जस्टिस मिळण्याचा सुप्रीम कोर्टाचा उद्देश आहे. जस्टिस सुशांतला मिळाली पाहिजे आणि त्या सुप्रीम कोर्टानं आपल्या ऑर्डरमध्ये नमूद केलेलं आहे की सीबीआयच्या इन्क्वायरीची मागणी त्या प्रिया खाती रेहा 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 चक्रवर्तीने पण केलेली आहे. तिला पण न्याय मिळाला पाहिजे. अजून केसच इन्व्हेस्टिगेट झाली नाही आणि म्हणून जनतेची आणि दोनच्या या गेल्या या डेथनंतरच्या आत्महत्येनंतर किंवा अननॅचरल डेथ असं ज्याला सुप्रीम कोर्ट म्हणतं त्यानंतर देशामध्ये परदेशामध्ये जे वातावरण तयार झालं त्या सगळ्यांची नोट घेऊन सुप्रीम कोर्टानं इन द इंटरेस्ट ऑफ कम्प्लीट जस्टिस कुठलं ते 174 CRPC किंवा अमुक डमुक काही सगळं बाजूला ठेवलं आणि त्याने ते 142 इनवोक करून त्यांनी तो न्याय दिलेला आहे. आणि त्यामुळं ते फेडरल स्ट्रक्चरच्या विरोध आहे. त्यासाठी विधितज्ञांनी न्याय घे करावा अभ्यास करावा हे जे देशमुख साहेबांचं आणि यांचं मत आहे त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते करायला, पण ते मला असं वाटतं की ही फार अवघड गोष्ट. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. जनार्दन चांदूरकर मी तुमच्याकडे येतोय. तुमचा मुद्दा कळलाय आणि तो अतुल भातखळकरांना भाजपचे नेते म्हणून पटलाय. अतुल भातखळकर, अनेकांना असं वाटतंय की आता इथून पुढं खरं रणकंदन राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रात होणार आहे. भाजपा विरुद्ध शिवसेना, भाजपा विरुद्ध मातोश्री, भाजपा विरुद्ध ठाकरे घराणं आणि यामध्ये आता महाविकास आघाडी सरकार जे आहे ते केंद्र सरकारला मोदी सरकारला आव्हान देऊ शकतं अशी चर्चा सुरू झाली आहे. काय आव्हान देणार आहेत ते मला काही कळलंच नाही. काय कसलं आव्हान, काय आव्हान आहे? अहो या मुख्यमंत्र्यांना आमदार होण्याकरता प्रधानमंत्र्यांना फोन करावा लागला अशी चर्चा आहे. त्यामुळे हे कसले आव्हान देणार ना? यांना जनमताचा पाठिंबा आहे. जनमताचा विश्वासघात करून उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले ही वस्तुस्थिती आहे. निवडणुकीला सामोरं जाताना त्यांनी विधानसभेत आमच्या बरोबर युती केली होती. जनतेला त्यांनी हे कधीही सांगितलं नव्हतं की अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस बरोबर जाईन हे कधीही सांगितलेलं नव्हतं. आणि त्यामुळे आव्हान बिव्हान तो सोडून द्या, आव्हानाचा काही मुद्दा नाहीये. आणि या उपर त्यांना आव्हान द्यायचं असेल तर त्यांनी जरूर आव्हान द्यावं, आम्हाला काही अडचण नाहीये. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही आमची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करतो. याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं राजकारण आम्हाला अभिप्रेत नाही. सरकारच्या स्थिरतेला म्हणजे राज्य सरकारच्या स्थिरतेला धोका उत्पन्न व्हावा अशीही आमची इच्छा नाही. फक्त कोरोना पासून सर्व गोष्टीमध्ये यांनी इतका अभूतपूर्व गोंधळ घातलेला आहे आणि त्याच्यामुळे काही झालं की यांच्या डोक्यात यांच्यात पोटशूळ उठलाय, हे सरकारला अस्थिर करण्याचा डाव करतायत, महाराष्ट्राविरुद्धचं कारस्थान आहे, अशी एक कायम तबकडी ते लावत असतात. त्याच तबकडीचा तोच भाग आज त्यांनी सूर आळवलेला आहे. त्याच्या पलीकडे त्याला काही अर्थ नाही. संजय राऊत म्हणतात मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. मग प्रधानमंत्र्यांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान नाही का? अ प्रधानमंत्री किमान निवडून तरी आले स्वतःच्या ताकदीवर.
हे स्वतःही निवडून आले नाहीत आणि यांचा पक्षही जनमतावर आमच्या ताकदीवर निवडून आलेला आहे आणि त्यामुळे या वाक्याला काही अर्थ नाही. आजही आम्ही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी आजही बोललेली आहे, उद्याही बोलेल. सर्वसामान्य लोकांचे अन्य प्रश्न आहेत त्याच्यावर आम्ही बोलतोय. त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकारने सीबीआयला मदत करावी, सीबीआय आपला तपास करेल, त्यातून सत्य जनतेसमोर. ठीक आहे, ठीक आहे. ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर, जसं अनिल परब म्हणाले शिवसेनेचे मंत्री की भाजपनं जाणीवपूर्वक उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील यांना घेरण्यासाठी किंवा मातोश्रीलाच घेरून महाविकास आघाडी सरकार अडचणीत आणण्यासाठी या प्रकरणाचा वापर केलेला आहे, ज्या पद्धतीनं बिहारचे पोलीस महासंचालकही बोलत होते आणि 3 महिन्यात बिहारमध्ये निवडणूकसुद्धा आहे, तर तुम्हाला असं वाटतं की राज्यातलं हे महाविकास आघाडी सरकार, ठाकरे सरकार या एखाद दुसऱ्या प्रकरणाच्या तपासावरून अस्थिर होईल? नाही, मला वाटतं की हे पॉलिटिकल युद्ध जे आहे, राजकीय संघर्ष जो आहे, तो भारतीय जनता पार्टी ही आपल्या जागी राहून विरोधी पक्ष म्हणून हे सरकार डिस्टेबिलाइज करण्याचा 100% प्रयत्न करणार. परंतु त्यांच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी आघाडीचे 3 पक्ष आहेत, त्यांनी एकत्र राहून त्याचा प्रतिकार करण्याची गरज आहे हे सगळ्या महाराष्ट्राला आणि सगळ्या देशाला माहिती आहे. सुशांत सिंगचं प्रकरण हे नाममात्र प्रकरण झालेलं आहे, त्याचा आणि राजकारणाचा माझ्या दृष्टिकोनातून काही संबंध येणार नाही. याचा राजकारण कशात आहे तर एकमेकाला कमजोर करण्यामध्ये राजकारण आहे. आता तुम्ही जर बिहारचं जर म्हणाला तर बिहारमध्ये त्या सुशांत सिंगला RJDनं मदत केली, त्या पासवाननी मदत केली आणि बाकी ते सगळे जे बाकीचे जे पक्ष जे नितीश कुमारच्या विरोध निवडून लढवणार आहेत त्या सगळ्यांनी सुशांत सिंगला सपोर्ट केलेला आहे. तेव्हा त्यानं बिहारच्या राजकारणामध्ये त्या भारतीय जनता पार्टीला अप्पर हँड मिळेल असं मला वाटत नाही. भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाला, भारतीय जनता पार्टीच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या महागाईला, नोटबंदीला आणि राजकीय आणि त्यांनी देशाची आर्थिक परिस्थिती जी खाली आणली त्याला देशातले लोक कंटाळलेले आहेत आणि त्यामुळं त्या मुद्द्यावरती ती निवडणूक लढवली जाणार आहे. काय त्या सुशांतच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली जाणार आहे काय मला नाही वाटत. आणि इथं भारतीय जनता पार्टीनं कितीही अट्टहास केला की आता हे मातोश्रीला घेरायचं, अमुक करायचं, तमुक करायचं, तरी जोपर्यंत नंबर त्यांचा हा अर्ध्यापर्यंत येत नाही तोपर्यंत त्याचा फायदा नाही आहे. आता परवा त्या राष्ट्रवादीच्या माणसानं प्रवक्त्यानं सांगितलं की घरवापसी होते. भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत ते परत येत आहेत. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. काँग्रेसचे कधी परत येतील याचं उत्तर काँग्रेसचे नेते सांगतील तर बरं होईल. ठीक आहे, ठीक आहे, तुम्हाला राष्ट्रवादीचं उत्तर माहीत आहे. ठीक आहे, अतुल भातखळकर, बॅक टू स्क्वेअर वन. सुशांत सिंग राजपूत प्रकरण, ठीक आहे, सीबीआय चौकशीची मागणी तुम्ही भाजपच्या वतीनं पहिल्यांदा केली, राष्ट्रवादीच्या वतीनं पार्थ अजित पवार यांनीही केली, त्यांनी तर पत्र पण अजित पवारांना दिलं, सॉरी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलं, त्यामुळे सीबीआयची मागणी आता पूर्ण झालेली आहे. आता सीबीआय काय करेल यावरती बरंच काय अवलंबून आहे, पण याचा फायदा राज्यामध्ये भाजपला किती होईल? नाही, मी पुन्हा एकदा सांगतो, याचा काही राजकीय फायदा व्हावा असा काही मुद्दाच नाहीये. आम्हाला काही राजकारण करायचं असतं तर आम्ही दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी मागणी केली असती. मी दोन्ही प्रकरणामध्ये आपल्याला माहिती आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आधी पत्र पाठवली की मुंबई पोलीस नीट तपास करत नाहीये. पण हे दुर्दैव आहे की एका जनप्रतिनिधीच्या पत्राला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून ऑटोमेटेड मेलने उत्तर येतं. तासाभरात आम्हाला मेलवर उत्तर येतं, आपला मेल मिळा, आपला ईमेल मिळाला, आपलं पत्र मिळालं, पुढील कार्यवाही करता ते त्या विभागास पाठवण्यात येत आहे. हे महाराष्ट्राच्या इतिहासात आमदाराच्या बाबतीत कधीही घडलं नव्हतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की महाविकास आघाडी सरकारने किंवा उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आपल्या कर्तृत्वाकडे लक्ष द्यावं.
ठीक आहे, महाराष्ट्र कोरोना कॅपिटल झालेली आहे. ठीक आहे ठीक आहे. सहा जिल्हे अडगट जनार्दन चांदूरकर, हाही एक प्रश्न या निमित्तानं चर्चेला आलेला आहे की आतापर्यंत मुंबई पोलिसांच्या तपासावरती कधी प्रश्नचिन्ह लागले नाहीत. ज्या मुंबई पोलिसांची तुलना आपण स्कॉटलंड यार्ड बरोबर केली, मुंबई पोलिसांचा तपास हा आजवर कधी कुठल्याही संशयाच्या पलीकडे राहिलेला आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारमधल्या गलथानपणामुळं मुंबई पोलिसांचा आज हसू झालेला आहे, याला जबाबदार कोण? नाही, अशी जी तुम्ही जर सुप्रीम कोर्टाची आजची जर व्हर्डिक्ट वाचली तर त्या व्हर्डिक्टमध्ये सुप्रीम कोर्टाने मेन्शन केलेलं आहे की सो फार एज त्याचं इन्व्हेस्टिगेशन इज कन्सर्न, बॉम्बे पोलिसांच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट नाही आहे. इट इज ओके, सुप्रीम कोर्टाने ते ओके केलेलं आहे. परंतु मगाशी भातळकरनी जो मुद्दा केला, बिहारचे पोलीस जेव्हा मुंबईमध्ये चौकशीसाठी आले तेव्हा मुंबई पोलिसांनी त्यांना सहकार्य केलं नाही, याचा उल्लेख सुप्रीम कोर्टानं आपल्या जजमेंटमध्ये केलेला आहे. तेव्हा मुंबई पोलिसानं तपास चांगला केला नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं नाही आहे. तेव्हा मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण प्रीमॅच्युअर भाषण करणं बोलणं काही बरोबर नाही. आता तपास सीबीआयकडे जाणार आहे, बॉम्बे पोलीस सीबीआयकडे सगळ्या फाईल्स आणि त्यांनी जमा केलेले सगळे एव्हिडन्सेस देणार आहे. ऑन द बेसिस ऑफ दॅट एव्हिडन्सेस जर सीबीआयला वाटलं तर त्या सीबीआय बॉम्बे पोलिसांच्या एफआयआरवरती काम करत नाही, ते बिहार पोलिसांचा एफआयआर आहे. नाही नाही, मुंबई पोलिसांनी एफआयआर दिलाच नाही, सुप्रीम कोर्टानं तपास झालाच नाही, एफआयआर आला कुठं? दिलाच नाही, त्यामुळे त्याचा प्रश्न हो एफआयआर आहेच नाही बॉम्बे पोलिसांचा आणि तो एफआयआर बिहार पोलिसांचा आहे. आणि म्हणून आता हे बोलणं बॉम्बे पोलिसांनी तपास नाही केला किंवा महाराष्ट्र सरकारनं त्याच्यामध्ये इंटरफेअर केला आणि बॉम्बे पोलिसांना काम करू दिले नाही, हे म्हणणं काही बरोबर आहे असं मला वाटत नाही. विल हॅव टू वेट थोडं, अजून आपल्याला सीबीआयचं होऊ दे तयार सुरू. ठीक आहे ठीक आहे, माझा वेळ संपलेला. अतुल भातकळकर, यस ऑर नो, भाजपनं अखेर या प्रकरणातून का होईना ठाकरे सरकारला घेरलं? नाही नाही, मला असं काही वाटत नाही ठाकरे सरकारला घेरण्याकरता. आम्ही हे करतोय, सत्य समोर आलं पाहिजे आणि मुंबई पोलिसांवर या विषयात राजकीय दबाव असेल तर त्याची सुद्धा चौकशी आता सीबीआयने करावी ही आमची मागणी आहे. महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याकरता भारतीय जनता पार्टी कोणी किती आरोप केले? अडकट जनार्दन चांदूरकर, यस आर नो, यस आर नो, या प्रकरणामुळं आता शिवसेना विरुद्ध भाजप नेहमीसाठी झालंय. आता तुम्ही काँग्रेस काँग्रेस शिवसेनेबरोबर कायमस्वरूपी राहाल? हो, आम्ही तर आता सध्या आमचं तर आहे, तुम्हाला पर्यायच नाही. मी भातकरना एक भातकरना एक सांगू इच्छितो. सध्या म्हणताय की सुप्रीम कोर्ट आहे, त्यांनी सांगितलंय की असं आता चॅनल वरती बोलण्यापेक्षा ते सीबीआयकडे तुम्ही जाऊन ते स्टेटमेंट द्या आणि त्याच्यात म्हणून देऊ देऊ, काही अडचण नाही आम्हाला. ठीक आहे ठीक आहे, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. डिसेंट डिबेट झालेला आहे कारण दोघही नाही मुंबई कायद्याचे तज्ज्ञ आहेत आणि दोघांनाही माहिती आहे कारण दोघही कायदे मंडळात राहिलेले आहेत. म्हणजे एक तर आजी विधानसभेत आहेत, दुसरे विधानसभा आणि विधान परिषदेचे माजी आमदार आहेत, त्यामुळे त्यांना कायदे कसे बनतात, कायदे कसे काम करतात हे चांगलं माहीत असल्यामुळं सावध प्रतिक्रिया घेऊन बोललेले आहेत. तरीसुद्धा एक अनुभवानं मी सांगतो की आता खऱ्या अर्थानं केंद्र राज्यामध्ये म्हणजेच मोदी सरकार आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये कलगीतुरा या प्रकरणावरून रंगणार आहे. आज जे काही दिसलेलं आहे पत्रकार परिषदा असतील किंवा प्रतिक्रियांच्या रूपामध्ये त्यातून हेच दिसतं आहे की एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यात भाजपनं आज सरशी साधली असेल असं भाजपला वाटत असेल तर पुढे आणखीन राजकारण कसं वळण घेतं महाराष्ट्रातलं हे बघणं फार औत्सुक्याचं आहे. दरम्यान बिहारची निवडणूक आहे आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. इथेच थांबूया, दोन्ही मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे.